पॅरलल कनेक्शन ऑफ रेजिस्टर्सबद्दल बघणार आहोत. सो रेजिस्टर्स इन पॅरलल. सो पॅरलल म्हणजे काय? दोन पॉइंट्सच्या मध्ये बरेचसे रेजिस्टर्स जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा आपण म्हणतो पॅरलल कनेक्शन. सो या फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे यामध्ये दोन पॉइंट्स आहेत सी आणि डी, आणि त्या पॉइंटच्यामध्ये बरेचसे रेजिस्टर आर वन आर टू आर थ्री कनेक्टेड आहेत. सो ह्या कनेक्शनला आपण म्हणतो पॅरलल कनेक्शन. आपण सिरीज कनेक्शनमध्ये बघितलं होतं की आर वन आर टू आर थ्री तिन्ही पण एका लाईनमध्ये होते. सो त्यामध्ये जो करंट फ्लो होत होता तो सेम फ्लो होत होता. बट इथे आता काय होणार? इथे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळा करंट फ्लो होणार बिकॉज हे पॅरलल कनेक्शन आहे. सो रेजिस्टर्स दे आर सेट टू बी कनेक्टेड इन पॅरलल वेन देअर एंड्स आर कनेक्टेड अँड बोथ साईड्स ॲट द सेम पॉइंट ॲज शोन. सो जसं तुम्हाला या डायग्राममध्ये दिसते इथे सी आणि डी ह्या पॉईंटमध्ये बरेचसे रेजिस्टर्स आहेत, आणि तुम्ही बघाल की इथे ॲम मीटर अँड वोल्ट मीटरसुद्धा कनेक्ट केले. वोल्ट मीटर का? ह्या दोन्ही पॉईंट्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते मेजर करण्यासाठी. आणि ॲम मीटर का? ह्या प्रत्येक रेजिस्टरमध्ये किती करंट फ्लो होतो आहे ते बघण्यासाठी. सो द फिगर शोज थ्री रेजिस्टर्स आर वन आर टू अँड आर थ्री कनेक्टेड इन पॅरलल बिटवीन द पॉईंट्स सी अँड डी. V is a potential difference between C and D. And let I1, I2 and I3 be the currents flowing through the resistors R1, R2 and R3 respectively. So, आपण काय अज्यूम केलं की हे जे R1, R2, R3 resistors आहेत यामध्ये R1 मध्ये I1, R2 मध्ये I2, R3 मध्ये I3 हे असे करंट्स फ्लो करतात. आता हे I1, I2, I3 का घेतलं? सिंपल एक I का नाही घेतलं? कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की हे पॅरलल कनेक्शनमध्ये करंट जे फ्लो होतं ते प्रत्येक रेजिस्टरमध्ये डिफरंट फ्लो होतं. सो त्यामुळे आय वन आय टू अँड आय थ्री. सो यामध्ये टोटल करंट जे आहे ते आपण कसं देऊ शकतो? द सम ऑफ ऑल दी करंट्स फ्लोईंग थ्रू डिफरंट रेजिस्टर्स म्हणजे काय येणार? आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री असं आपण अज्युम करूया. सो देन द टोटल करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज वॉट? आय इज इक्वल टू वॉट? आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री. अँड लेट आर पी बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट सी अँड डी. सो आर पीला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कन्सिडर केलं जसं आपण सिरीजमध्ये केलं होतं. आर एस कन्सिडर केलं होतं ज्याची व्हॅल्यू काय आली होती आपल्याला? सम ऑफ ऑल द रेजिस्टर्स. आता इथे बघूया की इथे काय व्हॅल्यू येते. सो ओम्स लॉच्या मदतीने आपण काय सांगू शकतो? आय इज इक्वल टू व्ही बाय आर पी. ओम्स लॉ काय होतं? जे करंट फ्लो होतं ते डिरेक्टली प्रोपोर्शनल असतं टू द पोटेन्शियल डिफरन्स. सो आपण तिथे एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज करतो आर, दॅट इज अ रेजिस्टर. सो तिथे आपण तिथे आपल्याला काय इक्वेशन भेटतं? व्ही इज इक्वल टू आय आर असं इक्वेशन भेटतं. सो इथे आरच्या जागी आपण आर पी पुट केलं आहे आणि मग इथे आयची व्हॅल्यू काय येणार? व्ही बाय आर पी. सो सिमिलरली आपण आय वन आय टू अँड आय थ्रीची व्हॅल्यू लिहू शकतो. आय वन इज व्ही बाय आर वन, आय टू इज व्ही बाय आर टू अँड आय थ्री इज व्ही बाय आर थ्री. आता आपल्याकडे इक्वेशन वन आहे त्यामध्ये आपण हे व्हॅल्यूज पुट करूया. मग आपल्याला काय भेटेल? आय इज इक्वल टू व्ही बाय आर वन प्लस व्ही बाय आर टू प्लस व्ही बाय आर थ्री. अँड आयच्या जागी पण आपण व्ही बाय आर पी ही व्हॅल्यू पुट केली. आता व्ही सगळीकडे कॉमन आहे सो आपण ते कॅन्सल करू शकतो. सो आपल्याला काय भेटेल? वन बाय आर पी इज वन बाय आर वन प्लस वन बाय आर टू प्लस वन बाय आर थ्री. सो याने आपल्याला काय कळतं की जे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असेल जर एन रेजिस्टर्स कनेक्टेड आहेत पॅरललमध्ये. सो देन 1 बाय आर पी इज वॉट? 1 बाय आर वन प्लस 1 बाय आर टू प्लस 1 बाय आर थ्री अप टू 1 बाय आर एन. म्हणजे किती पण एन नंबर ऑफ रेजिस्टर्स कनेक्टेड असतील त्याची व्हॅल्यू आपल्याला काय येणार? 1 बाय आर पी ची व्हॅल्यू इज 1 बाय आर वन प्लस 1 बाय आर टू. असे किती एन नंबर ऑफ रेजिस्टर्स कनेक्टेड असतील त्याच्या सगळ्याचा सम. सो इथे तुम्हाला काय काय लक्षात आलं की इथे जे करंट फ्लो होतं ते सगळ्याचं सम असतं. सम ऑफ ऑल द करंट फ्लोईंग थ्रू डिफरंट रेजिस्टर्स. जे इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते त्याची व्हॅल्यू असते 1 बाय जेवढे नंबर ऑफ रेजिस्टर्स असतील तेवढे. आणि काय असतं? जे व्होल्टेज असतं दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स असतं बिटवीन द पॉईंट सी अँड डी हे पोटेन्शियल डिफरन्स सेम असतं. सो नोट इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल तर आपण काय काय म्हणू शकतो? द इनव्हर्स ऑफ अ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू वॉट? सम ऑफ द इन्वर्सेस ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स जे आपण आत्ताच प्रूव्ह केलं.
Next, the current flowing through this an individual resistor is proportional to the inverse of its resistance, and the total current flowing through the circuit is the sum of the currents flowing through individual resistors. So, apan last slide madhe baghitla hota, I is equal to V by RP. So, je current ahe, ta inversely proportional ahe to the resistors. And je total current flow hota circuit madhe, te ka ahe, sagayacha sum. Means, I is equal to I1 plus I2 plus I3, ashe kiti n number of resistors connected asil, ta sagayacha sum hai na, total current. Next, the potential difference across all resistors is the same. Ye pan apan baghitla. Ita effective resistance manje kay? Je RP chi value ahe. Ata tumhi baghitla ki 1 by RP hota te. So 1 by RP काय होता, 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3. So जी overall RP ची value येईल ती कमी येईल than the individual resistors. Means RP ची value कमी असेल from R1, ती कमी असेल from R2 and ती कमी असेल from R3. So this is दिलेले. The effective resistance of a resistors connected in parallel, it is less than the least resistance of individual resistors. सो इथे काय होतं, जे इफेक्टिव रेजिस्टन्स आहे ते कमी होतं. म्हणजे हे कनेक्शन आपण केव्हा यूज करू शकतो, जेव्हा आपल्याला इफेक्टिव रेजिस्टन्स कमी पाहिजे असेल तेव्हा. सो दिस अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस द रेजिस्टन्स ऑफ अ सर्किट. अँड रेजिस्टन्स कमी झालं त्यामुळे जे करंट फ्लो असतं ते इन्क्रीज होतं. नेक्स्ट आपण बघूया. सो या सर्किट डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसतंय, ह्यामध्ये तेच पॅरल कनेक्शन आहे, बट इथे बल्बसुद्धा ॲड केलेत. सो यामध्ये काय होणार, ह्यामध्ये ह्या तीन बल्ब्समधून एक जरी बल्ब डॅमेज झाला तरी हे करंट फ्लो होऊ शकतो. समजा ह्या पाथने करंट फ्लो होणार असेल आणि हा बल्ब डॅमेज झाला, तर करंट ह्या दुसऱ्या पाथने फ्लो होऊ शकतो. सो एक डिसफंक्शनल झाला तर बाकी दोन बल्ब्सला काहीच अफेक्ट होत नाही. सिरीज कनेक्शनमध्ये काय झालं असतं, एक डिसफंक्शनल झाला तर बाकी दोन्ही पण काम नाही करू शकत, बट इथे तसं नाही होत. ऑल्सो इथे जे बल्ब्स लाईट एमिट करतात त्याची इंटेन्सिटी सेम असते सगळ्या बल्ब्समध्ये. मीन्स कुठला बल्ब जास्त ग्लो करत आहे, कुठला बल्ब कमी ग्लो करत आहे असं नसतं, सगळे बल्ब एकसारखेच ग्लो करतात. सो इवन इफ एनी वन ऑफ द सेव्हरल बल्ब्स कनेक्टेड इन पॅरलल बिकम्स नॉन फंक्शनल बिकॉज ऑफ सम डॅमेज टू इट्स फिलामेंट, द सर्किट डज नॉट ब्रेक ॲज द करंट फ्लोज थ्रू द अदर पार्ट्स and the rest of the bulbs light up. So, हेच मी तुम्हाला सांगितलं, एक जरी डिसफंक्शनल झालं तर काय होईल, बाकीचे दोन बल्ब्स ऑन राहतील. नेक्स्ट पॉईंट काय बघितलं होतं आपण, वेन सेव्हरल बल्ब्स आर कनेक्टेड इन पॅरलल दे एमिट द सेम अमाऊंट ऑफ लाईट एज वेन दे आर कनेक्टेड इन इंडिव्हिज्युअल इन द सर्किट, वाईल द बल्ब्स कनेक्टेड इन सिरीज एमिट लेस लाईट वेन कनेक्टेड इंडिव्हिज्युअली. सो आय होप तुम्हाला पॅरलल कनेक्शन काय असतं ते कळालं असेल. थँक्यू.